आणि आटलंय आणि मस्त अशी आपली कोरडी चटणी झालेली वड्याची. नमस्कार. बघा आपल्याला आज वड्याची चटणी करायची आहे. तर हे वडे बघा आपण उन्हाळे वाळवणाचे वडे केलेले आहेत. तीन डाळी मिक्स करून वडे केलेले आहेत. याच्यामध्ये मठाची डाळ, मुगाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आपण. तर बघा आपल्याला वड्याची चटणी करायची. चटणी कशी करायची आपण बघू. त्यासाठी मी इकडे काय घेतलं आहे बघा. कोथिंबीर घेतलेली आहे, दोन कांद्याची रूम घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे, इकडे कढीपत्ता आणि थोडंसं खोबरं आणि इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे शेंगदाण्याचा कूट करायचा आहे. तर हे शेंगदाण्याचा आणि लसूण आणि खोबरं हे मी वाटून घेते. तर आपण असा शेंगदाण्याचा कूट वाटून घेतलेला आहे. हे बघा असा रवळ रवळ कूट वाटून घेतलेला आहे. शेंगदाणे पूर्णपणे चपले गेलेले आहेत, असे पाट्यावर वाटलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता. आणि इकडे लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे, हे चिपून घेतलेलं आहे बारीक करून. तर आपण आता कढईवरती ठेवू. सगळ्यात अगोदर आपल्याला वडे भाजून घ्यायचे. आता आमच्या इकडे याला वडे म्हणतात, कोणी कोणी याला सांडगे पण बोलतात, पण आमच्या इकडं मठाचे आणि मुगाच्या डाळीचे वडे म्हणतात याला. याला आपल्याला भाजून घ्यायचं चांगलं. त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं. असं तेल टाकून द्यायचं, मस्त लालसर कलर भाजून घ्यायचा. याला लगेच भाजले जातात बघा. हे असे आपल्याला टाकल्यानंतर सारखे हलवत जायचे, म्हणजे चौकडून चांगले भाजतात बघा लालसर एकदम. अगदी थोड्या तेलामध्ये हे एकदम मस्त तळल्या जातात बघा. त्याला जास्त तेल टाकायची पण गरज नसते. मस्त लाल झालेत, आपण काढून घेऊ यांना. तर याच्यामध्ये आपण आणखीन तेल टाकूया थोडस. एक चमचा मोहरी घालू आपण याच्यामध्ये. मोहरीला आपल्याला चांगलं तडतडून द्यायचं. आता मोहरी तडतडली आहे. सर्वात अगोदर आपल्याला कांदा टाकायचा. इतकी भारी चटणी लागते ना वड्याची, केली तर खूप छान लागते बघा. त्याला आपल्याला मस्त असं लालसर करून घ्यायचं बघा. कांदा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही कमी जास्त. वड्याची रेसिपी मी मागल्या वर्षी तुम्हाला दाखवलेली आहे, त्याच्यामुळे मी वडे दाखवले नाही यावेळेस तुम्हाला. असं याला चांगलं लाल करून घेऊ आपण. तर बघा असं कलर थोडा चेंज झालेला आहे कांद्याचा. थोडासा इकडे सरकून घेऊ आपण. असं थोडंसं तेल घालूया आपण ह्याच्यामध्ये आणि लसूण खोबरं थोडंसं तेलामध्ये टाकून देऊ आपण. असं तुम्ही कांद्यावर जरी टाकलं तरी चालतंय. थोडंसं आपण तेलामध्ये गरम करणार आहोत. त्याला असं थोडंसं गरम केलं ना कांद्याबरोबर होऊन जातं ते छान. एकत्र करून घ्यायचा खोबरं लसूण कांदा असं एकत्र करायचं आपल्याला. आता याच्यामध्येच आपण कढीपत्ता टाकून देऊ. आता तुकडे करून घेतलेले आहेत मी, कारण आमच्या घरी कढीपत्त्याचं झाड आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक भाजीला कढीपत्ता वापरते. तुमच्याकडे नसेल नाही टाकला तरी पण चालतो. असं मस्त हलवून घ्यायचं याला. आता कांदा बिलकुल जाळायचा नाही आपल्याला, फक्त असं बारीक गॅसवर लालसर करायचं एकदम. असं मग असं छान झालेलं आहे आता एकदम मस्त आहे. याच्यामध्ये आपण आता मसाला घालून घेऊ. अर्धा चमचा हळद घालूया आपण याच्यामध्ये. एक चमचा लाल तिखट, कारण का आपले वडे तिखट असतात, त्याच्यामुळं प्रमाणातच घालायचं लाल तिखट पण.
हा घरचा गरम मसाला आहे, बिना कांद्या लसूणचा मसाला आहे हा, आपण घालू आपण एक चमचावर, म्हणजे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला. असं मस्त हलवून घ्यायचं आपल्याला, याला असं छान मिक्स केलंय आपण. आता याच्यामध्ये आपण जे वडे तळ भाजून घेतलेले आहेत ते घालूया, ते टाकून द्यायचे याच्यामध्ये. याला पण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला वाटलंच तर याला धना पावडर टाकायचं असं तर तुम्ही टाकू शकता, छान लागते ती पण. मी नाही टाकलेली याला. हे असं मस्त एकजीव करून घ्यायचं, हे पण असं छान एकजीव करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. आता पाणी एक ग्लासभर पाणी वर टाकलेलं आहे मी. आपल्याला एकदम कोरडी चटणी करायची आहे, कारण का वड्याला शिजायला आहे ना पाणी लागतं. तर एक दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, गल्ला जास्त मोठा नाही आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता. कारण का वडे शिजले ना तरच छान लागतात बघा खायला, असे निब्बर नाही राहिले पाहिजे, असे मऊ शिजले पाहिजे वडे, म्हणजे भाजी छान लागते खायला. तर याला आपण उकळी येऊन देऊन नंतर थोडासा शेंगदाण्याचा पोट टाकणार आहोत आपण याच्यामध्ये. तर बघा आता याला अशी उकळी आलेली आहे, आपण हा शेंगदाण्याचा कूट टाकून देऊ. शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका, शक्यतो थोडाच टाकायचा जास्त नाही. आणि चवीनुसार मीठ घालूया आपण, मीठ कारण का वड्याला पहिलं मीठ असतं त्याच्यामुळं मीठ प्रमाणातच टाकायचं. आणि याला हलवून द्यायचं आपल्याला चांगलं. आता हे पाणी पूर्ण आटवून जाईल बघा शिजायला. बारीक गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनिटं याला शिजून घ्यायचं. गॅस एकदम छोटा ठेवायचा, म्हणजे ते वडे ना सगळं पाणी सुकून घेतं आणि मऊ शिजल्या जातात एकदम मस्त. तसं फुल गॅसवर जास्त शिजत नाही आहे, बारीक गॅसवर शिजून घ्यायचं आपल्याला. तर याला आपण शिजून देऊ 10-15 मिनिटं चांगलं बारीक गॅसवर, मधून एकदा हलवत जायचं याला. तर याला असं हलवून द्यायचं, नाही तर ते खाली लागू शकतं. असं मधून एकदा हलवून दिलं ना तर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवलं ना तर मग वडे चांगले वाफळतात बघा. तर याच्यावर आपण झाकण ठेवू, गॅस बारीक ठेवायचा एकदा. आता याला 10 मिनिटं शिजून देऊ आपण मस्त बारीक गॅसवर. आता 10-12 मिनिटं झालेले आहेत, काढून बघू. सर्व पाणी आटले आणि मस्त अशी आपली कोरडी चटणी झालेली वड्याची. तर आपण आता शिजलाय का बघूया. असं मऊ झाला पाहिजे एकदम, म्हणजे छान लागते भाजी खायला. तर याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालू. तर याच्यावर थोडीशी आपण अशी कोथिंबीर टाकू. इतकी सुंदर भाजी लागते ना खायला, एकदा नक्की करून बघा आणि खा अशा पद्धतीने करा पण, खूप छान लागते खायला. असं हलवून घेऊ आपण याला. असं छान वडा कांद्याची चटणी झाली की नाही मस्त? आवडले असेल तर नक्की सांगा, करून एकदा खा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.